नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 27 डिसेंबर सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील 1,63,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांप्रमाणे 32,62,00,000 निधी वर्ग झाला आहे. जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 6 हप्त्यात 574,45,00,000 रुपयांचा निधी वर्ग झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे असा आरोप राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नगर येथे बोलताना केला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे, मात्र त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. भिंगारमधील लॉरेन्स स्वामीसह 8 जणांविरुद्ध मोका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. खंडीच्या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह प्रकाश भिंगारदेवे, संदीप शिंदे, विक्रम गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप वाघचौरे, अर्जुन डुबे व बाळासाहेब भिंगारदेवे यांच्यावर मोका कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला डॉक्टर दिघावकर यांनी मंजुरी दिली. रेखा झरे हत्याकांडात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टर निलेश शेळके याला आर्थिक गुन्हे शाखेने शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले असता 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याची झरे हत्याकांडात चौकशी केली. हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळबोठे याचा शोध घेत असताना पोलीस पथकाने शुक्रवारी पुण्यातून डॉक्टर शेळके याला ताब्यात घेतले होते. इंग्लंडमधून भारतात परतलेल्या 25 प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. यातील 19 जण मनपा हद्दीतील तर 6 ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 20 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित 5 अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.